मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी स्वाती, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढाव्यामध्ये। व्हिएन्ना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मूल तत्ववादी विचार, काल सुसंगत नसलेले विचार, हिंसक विचार यांचा प्रसार करणाऱ्या सर्व मशिदी बंद करण्याचा निर्णय ऑस्ट्रिया सरकारने घेतला। ऑस्ट्रियाच्या अंतर्गत कारभाराच्या मंत्रालयाने एक प्रसिद्धी पत्रक काढून निर्णय जाहीर केला। व्हिएन्ना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा नाहक बळी गेला। लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करून चीन आमच्यावर दबाव आणत असेल तर आम्हीही पुढच्या परिणामांना तोंड द्यायला सज्ज आहोत। हिंदुस्तान आणि चीन यांच्यातील सीमा निश्चित करणाऱ्या वास्तविक नियंत्रण रेषेवर केलेला कोणताही फेरबदल हिंदुस्तान कदापि सहन करणार नाही, असा सज्जड इशारा चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपिन रावत यांनी विस्तारवादी चीनला दिलाय। कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगभरातील अनेक फार्मा कंपन्या कंबर कसून लस तयार करण्याच्या कामाला लागल्या आहेत। अनेक कंपन्यांनी तर लसीच्या शेवटच्या टप्प्यावरील परीक्षणालाही सुरुवात केली आहे। मात्र कोरोना लसीवरील काम जसे जसे पुढे जात आहे तसे तसे फार्मा कंपन्यांवर सायबर हल्ला होण्याचे प्रमाणही वाढत आहे। गेल्या 15 दिवसांपूर्वीच प्रसिद्ध फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅब वर सायबर हल्ला झाला होता, तर आता मुंबईतील प्रसिद्ध फार्मा कंपनी लुपिनवर सायबर हल्ला झाल्याचं वृत्त आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीत दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पडल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना देण्याची तयारी सार्वजनिक तेल वितरक कंपन्यांनी केली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या आठवडाभरात आढावा घेण्यात येणार आहे, त्यानंतर शक्य तेवढी दरकपात केली जाऊ शकते असे कंपन्यांनी सांगितले। कोरोनाचा धोका आणि वाढणारा संसर्ग यातील जोखीम लक्षात घेऊन यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यायचं की मुंबईत याबाबत चर्चा सुरू आहे। यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना भाजप आमदाराकडून मात्र हे अधिवेशन मुंबईत नको, नागपुरात घ्या अशी मागणी केली जात आहे। सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। राज्य परिवहन मंडळानंतर आता दिवाळीच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी बस वाहतूकदारांना सुद्धा 100% प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे। मात्र यासाठी खासगी बस वाहतूकदारांना केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात लव जिहाद प्रकरण घडल्यास आरोपीचं राम नाम सत्य करण्याचा इशारा दिला असतानाच आता भाजप शासित कर्नाटकनेही लव जिहाद विरोधात कायदा करण्याची तयारी केली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी सांगितले की सरकार लवकरच लव जिहाद विरोधात कायदा करणार आहे। मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज मातोश्रीवर धडकणार आहे। मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रीम कोर्टानं ते टिकवावं यासाठी मराठा क्रांती मोर्चानं आज मशाल मार्चचं आयोजन केलंय। मात्र मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून शांततेत झाला आहे, त्याप्रमाणे आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मोटारीत बार्शीवरून गांजा घेऊन पुण्याच्या दिशेने येत असलेल्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। त्याच्याकडून तब्बल 24 लाख रुपयांचा 150 किलो गांजा पकडला आहे। त्याने हा गांजा कोठून आणला आहे, त्याची कोणाला विक्री करणार होता याचा तपास केला जात आहे। मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रो मार्मिका 4 वडाळा कासार वडवली आणि मार्गिका 4 अ कासार वडवली ते गायमुख ते मेट्रो मार्मिकांच्या कामाला आता वेग येणार आहे। या प्रकल्पासाठी KfW या जर्मन विकास बँकेकडून 545 दशलक्ष युरोचे कर्ज इंडो जर्मन विकास सहाय्य अंतर्गत मंजूर झाले आहे। या महत्वपूर्ण अर्ज करारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।